एकता पहिली विषय गणित। चला करूया 1 ते 5 अंकांची बेरीज। बालमित्रांनो, ही एक मिरची आहे आणि ही सुद्धा एकच मिरची आहे। आता आपल्याला ह्या दोघं मिरच्या आणि दोघं अंक एकत्र करायचे आहेत आणि ते एकत्र करण्यासाठी मिळवण्यासाठी आपण ह्या चिन्हाचा वापर करतो आणि ह्या चिन्हाला काय म्हणतात, बेरजेचे चिन्ह। आता बेरजेचे चिन्ह वापरल्यानंतर दोन मिरच्या आणि आपल्याकडे 1 अधिक 1 2 अंक झाला। मग हे एकत्र करण्या दाखवण्यासाठी आपण बरोबरच्या चिन्हाचा वापर करतो। मग आता 1 अधिक 1 2 मिरच्या झाल्या, 1 अधिक 1 2 अंक झाला। यालाच काय म्हणतात, मिळवणे, एकत्र करणे, बेरीज करणे, जमा करणे, गोळा करणे। बालमित्रांनो, हे बेरजेचे चिन्ह आहे, हे आता आपण पुन्हा पुन्हा वापरणार आहोत आणि हे बरोबरचे चिन्ह आहे, हे सुद्धा आपण पुढील उदाहरणांमध्ये पुन्हा पुन्हा वापरणार आहोत। व दोघही चिन्ह अगदी छान प्रकारे लक्षात ठेवायची हो। चित्र आणि अंक यांच्या सहाय्याने 1 ते 5 अंकांची बेरीज करणे, मिळवणे, एकत्र करणे, गोळा करणे, जमा करणे यांची उदाहरणे बघूया। चला तर मग, चला आता हे 2 टोमॅटो आहे आणि हा 2 अंक आहे, हे बेरजेचे चिन्ह आणि हा 1 टोमॅटो आणि हा 1 अंक, बरोबर 2 अधिक 1 टोमॅटो बरोबर 3 झाले, 2 अधिक 1 अंक बरोबर 3 तयार झाले, म्हणजे 2 अधिक 1 बरोबर किती होतात, 3। बर, ह्या किती चांदणे आहेत, 3। आता ह्या चिन्हाला काय म्हणायचं, अधिक, अधिक ह्या किती चांदण्या, 1। आता ह्या चिन्हाला काय म्हणायचं, बरोबर, किती झाल्या मग, 3 अधिक 1 4 चांदण्या आणि 3 अधिक 1 अंक बरोबर 4। चला, 4 मिरच्या किती, 4 अधिक 1 मिरची, 4 अधिक 1 बरोबर किती झाल्या मग, 5 मिरच्या, 4 अधिक 1 अंक मिळाला, किती तयार होतात, 5 तयार होतात, 4 अधिक 1 5। चला 16 उदाहरण, ह्या किती चॉकलेट आहेत, 3, मग 3 लिहिले। आता ह्या किती चॉकलेट आहेत, 1, मग 1 लिहिला, 3 अधिक 1। आता सगळे मोजा किती झाले, 1 2 3 4, 3 अधिक 1 किती चॉकलेट झाल्या मग, 4, आणि 3 अधिक 1 अंक मिळवला की किती मिळतात आपल्याला, 4 हा अंक मिळतो। हे किती भोपळे आहेत, 2, मग 2 लिहिले। आता हे किती भोपळे आहेत, 1, मग 1 लिहिला। आता 2 भोपळे अधिक 1 भोपळा बरोबर किती भोपळे झाले, 3, आणि 2 अंक अधिक 1 अंक बरोबर किती झाले, 3। म्हणजे 2 अधिक 1 बरोबर किती मिळतात आपल्याला, 3, 2 अधिक 1 मिळवला किती। ह्या किती स्ट्रॉ आहेत, 4, मग आपण 4 लिहूया, अधिक ह्या किती स्ट्रॉ आहेत, 1, मग आपण 1 लिहूया बरोबर। आता सगळ्या मिळवायच्या स्ट्रॉ, 1 2 3 4 5, मग 4 स्ट्रॉ अधिक 1 स्ट्रॉ मिळून किती मिळाले आपल्याला, 5, आणि 4 अधिक 1 अंक मिळून किती मिळतात, 5। बर, आता हे चित्र बघा, किती पेन आहेत, 1, म्हणून 1 लिहिला, अधिकचं चिन्ह देऊया। आता हे चित्र बघा, किती पेन आहेत, 1, मग परत 1 लिहूया। आता दोघं पेन एकत्र करूया, किती मिळाले पेन आपल्याला, 2, मग 1 अधिक 1 मिळवला की 2 हा अंक मिळतो। 1 पेन अधिक 1 पेन एकत्र केल्यावर किती पेन मिळाले आपल्याला, 2।
अशा प्रकारे आज आपण एकात एक मिळवले की दोन होतात, दोनात एक मिळवला की तीन होतात, तीनात एक मिळवला की चार होतात आणि चारात एक मिळवला की पाच अंक मिळतो, असे एक ते पाचची बेरीज शिकलो।